वस्तू आणि सेवा कर परिषदेची एक्केचाळीसावी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू आहे वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यापासून महसूल संकलनात झालेल्या तुटीच्या भरपाईवर या बैठकीत चर्चा होत आहे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर एकसमान रणनीती आखण्यासाठी काल चर्चा केली उपमुख्यमंत्री तसंच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या बैठकीला मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहून राज्याची भूमिका मांडली यावेळी अर्थ आणि नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते दरम्यान राज्यांच्या वस्तू आणि सेवा कर संकलनातली तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार कायद्यानं बांधील नसल्याचं मत महाधिवक्ता वेणुगोपाल यांनी आधीच व्यक्त केलं या यासंदर्भात केंद्रानं मार्चमध्ये त्यांच्याकडून मत विचारलं होतं